महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा शुरू की गई ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत निर्मल ग्राम योजना एवं पर्यावरण संतुलित ग्राम अभियान द्वारा शोभा यात्रा निकालकर जन जागृति की जा रही है। ग्राम स्वच्छता अभियान द्वारा शुरू की गई जन जागृति मुहिम की शुरुआत बृहस्पतिवार को ओला ग्राम पंचायत में की गई। इस अवसर पर निकाले गए शोभा यात्रा रैली का स्वागत शेकापश के वरिष्ठ नेता बारा सदावर्ते तथा ओला ग्राम पंचायत की सरपंच तृप्ति गायकवाड़ द्वारा किया गया। इस अवसर पर ग्राम शिक्षण समिति के वाइस चेयरमैन नरदास मुंगाजी, डॉक्टर पाटिल, वामन गायकवाड़, नितिन पाटिल आदि गणमान्य सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान पथनाट्य के माध्यम से अपना परिसर साफ सुथरा रखने का आह्वान किया गया। ज्या व्यक्ति ने या ठिकाणी मुलावर जसं प्रेम केलं असं प्रेम झाडावर जर करत असतील त्या घरचा आम्हाला दान चालते आहे। एक व्यक्ती दहा झाड सपूत याला जीवापा असं समर्थन केलं असेल त्या घरचा आम्हाला दान चालते। किती मुलं बाळ तुम्हाला सांगाय पाहिजे? आम्हाला पाच मुलं, पाच मुली आणि आणखी दोन ती अपेक्षा लाजवा ठिका। पाच मुलं पाच मुली तरी दोनची अपेक्षा पाहिजे? एवढ्या मोठ्या धाकाधकीच्या आणि महागाईच्या काळात तुम्ही जीवन तरी जगता कसं? अहो देव देतो आम्ही घेतो। देवाच्या देण्याला तुमच्या घेण्याला काही मर्यादा आहे का? पत्ता देवाला द्यायला पदर नाही घ्यायला पदर लई बळकटी सुरू आहे। इकडे झाडं लावायचा या ठिकाणी उपक्रम चालू आहे। या ठिकाणी नमस्कार मॅडम, एवढा मोठा राज्य शासनाने या ठिकाणी हाती निर्णय घेतला की जिल्ह्यामध्ये आता हा चित्ररथ फिरणार आहे। या ठिकाणी प्रत्येक गावागावात ग्राम पातळीवर आपल्या गावची ग्रामसभा ही बळकट झाली पाहिजे म्हणून प्रत्येक माणसाला जाणीव पाहिजे वर्षातून किती ग्रामसभा व्हायला पाहिजेत। सासू सासरे जवळ माहितीये का लाज वाटायला पाहिजे? बोललं की हसता नाही बसायचं ती बसता आणि बसवर माकडा वाणी दिसता कधी कधी बेसरमी नाही घुसता। हा संडास बांधला का? ओके काय ओके कधी विचारलं की कोणते काम ओके? जाऊन पाहिलं आज आम्ही सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग चेअरमन वर्ग गावचे प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष सेवाभावी संस्थेचे अधिकारी अख्खा गाव तुमच्या घरी गेला। तुम्ही आतापर्यंत शासनाला धोके देत आले, आज विचारलं तर म्हणता ओके ओके, जाऊन पाहिलं तर सगळे शासनाने धोके, पोहरीचे नवरे पाहिले तर बोकेच्या बोके। लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। इस अवसर पर बारा सदावर्तेने अपनी भावनाएं जाहिर की। महाराष्ट्र राज्य सरकार ने अतिशय उत्तम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृतीच्या माध्यमातून हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। अतिशय गौरव करण्यासारखी गोष्ट आहे आणि ही बाब रायगड जिल्हा परिषदेने प्रत्यक्षात राबवलेली आहे आणि ते राबवत असताना प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी भेटी देऊन त्यांच्या कलापथाच्या माध्यमातून लोकांपुढे जनजागृती केलेली आहे। स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून, पर्यावरणाच्या दृष्टिकोन उत्तम असं काम या राज्य सरकारच्या उपक्रमातून होत आहे। आपल्या ठिकाणी हे जे चित्ररथ आलेलं आहे या चित्ररथाचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत।